नमस्कार, मी अनुराधा कदम, आपण पाहत आहात स्पीड न्यूज लाइव्ह 24। गेल्या वर्षभरापासून कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये घरपाळा घोटाळा प्रकरण गाजत आहे। कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे महापालिकेचे आर्थिक स्थैर्य धोक्यात आले। महापालिका आर्थिक अडचणीत असून त्याचा सार्वजनिक विकासावर परिणाम झालाय। या पार्श्वभूमीवर घरपाळा विभागाची चौकशी करून अहवाल सादर करावा, तसेच विभागाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने केली होती। मात्र 4 महिन्यांनंतरही या आश्वासनाला हरताळ फसल्याने शुक्रवारी महापालिकेसमोर कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। कृती समितीचे अशोक पवार, भाऊ घोडके यांच्या नेतृत्वाखाली घरपाळा विभागातील भ्रष्टाचाराचा खरपूस समाचार घेत जोरदार निदर्शने केली। पाहूया बातमी सविस्तर। धरणे निदर्शने संपल्यानंतर घरपाळा चौकशी प्रमुख उपायुक्त निखिल मोरे यांना निवेदन देण्यात आलं। 3 आठवड्यानंतर समितीसोबत बैठक घेऊन सर्व प्रकारच्या चौकशी समितीचे खुलासे करण्यात येतील असं आश्वासन मोरे यांनी दिलं। यावेळी बोलताना पवार म्हणाले, महापालिका ही कोल्हापूरच्या जनतेची असून जनता तिची मालक आहे। अधिकारी कर्मचारी हे लोकसेवक घरभेदी म्हणून घोटाळा करत आहेत। या संदर्भात वारंवार अधिकारी कर्मचारी पदाधिकारी एकमेकांवर जाहीर आरोप प्रत्यारोप करून चिक्कलफेक करत असतात, अब्रू नुकसानी दावे ठोकत आहेत। त्यासाठी पैसे कुठून आले हा संशोधनाचा भाग आहे। भाऊ घोडके म्हणाले, 23 जून रोजी तत्कालीन आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांना निवेदन देण्यात आलं होतं। 2 महिन्यात घरफाळा विभागाची चौकशी पूर्ण करून अहवाल देण्याबाबत चर्चा झाली होती। मात्र 4 महिन्यानंतरही यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही। समिती नेमली असून चौकशी सुरू आहे अशी जुजबी उत्तरे दिली जातात। 10 दिवसांपूर्वी देखील कृती समितीच्या वतीनं लेखी विचारणा केली होती, याबाबत बैठक घेतली जाईल असंही सांगण्यात आलं। मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही। महापालिकेने घरफाळा घोटाळ्याबाबत अशीच चालढकल केल्यास कृती समितीच्या वतीनं आत्मक्लेश, आत्मदहन, जलसमाधी, रास्ता रोको यासारखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। तरीही प्रशासन जागे होत नाही। भ्रष्टाचाराला खतपाणी घालते म्हणून आम्ही प्रशासनाला जाग आणण्यासाठी पहिला टप्पा म्हणून निदर्शने करत आहोत। या आंदोलनानंतर देखील प्रशासनानं आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल। यावेळी रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, सुनीता पाटील, सुवर्ण मिठारी, विद्या पवार यांच्यासह कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीचे सर्व सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा स्पीड न्यूज लाइव्ह 24। Stay live, stay updated. धन्यवाद।